नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार एकवीस मध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक परदेशी पर्यटक आलेले होते म्हणजेच फॉरेन टुरिस्टर असं म्हणता येईल क्लिअर तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक बी तमिळनाडू हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी योग्य असणार आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा असणार आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार बावीस मध्ये स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये कोणत्या शहराला पहिला क्रमांक मिळालेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंदोर या शहराला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या शहराची रँक एक आलेली आहे म्हणजे एक नंबर आहे इंदोर या शहराचा तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं तर या ठिकाणी सलग सहा वेळेस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक नंबरला आलेला आहे इंदोर हे शहर ठीक आहे काही महत्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या तुम्हाला जर असं विचारलं स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार बावीस ही कितवी आवृत्ती आहे तर सातव्या क्रमांकाची आवृत्ती आहे याच्यामध्ये टोटल किती शहरांचा समावेश करण्यात आला होता तर चार हजार तीनशे चोपन्न शहरांचा समावेश करण्यात आलेला होता त्यानंतर दुसरा तिसरा पॉइंट लिहून घ्या एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गंगा शहरांमध्ये उत्तराखंडमधील हरिद्वाराला सर्वात स्वच्छ गंगा शहर म्हणून घोषित करण्यात आलं आहे आणि ला एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गंगा शहरांमध्ये उत्तर प्रदेशातील बिजनोरला या ठिकाणी प्रथम क्रमांक कर देण्यात आलेला आहे सोबत सोबत एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या याशिवाय महाराष्ट्रातील देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड संपूर्ण भारतातील सर्वात स्वच्छ ठरलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी हे जे काही टॉप शहर होते बरोबर त्याच्यामध्ये एक नंबरला आहे तर इंदोर हे शहर आहे कोणत्या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये दोन नंबरला आहे गुजरातमधील सुरत तीन नंबरला आहे महाराष्ट्रातील नवी मुंबई चार नंबरला आहे विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमधील पाच नंबरला आहे विजयवाडा आंध्र प्रदेशमधील सहा नंबरला आहे भोपाळ मध्य प्रदेशातील सात नंबरला आहे तिरुपती आंध्र प्रदेशातील आठ नंबरला आहे म्हैसूर कर्नाटकमधील नऊ नंबरला आहे नवी दिल्ली आणि दहा नंबरला आहे अंबिकापूर जे की छत्तीसगडमध्ये आहे बरोबर टॉप टेन हे शहर आहेत त्याच्यापैकी तुम्हाला पहिले दोन तीन लक्षात ठेवायचे आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा भारतातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत कोणती पंचायत बनलेली आहे इंडियाज फर्स्ट फुल्ली डिजिटली लिटरेट पंचायत असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुल्लम पारा नावाची एक पंचायत आहे कुठे आहे तर केरळ या राज्यामध्ये आहे तर ही पंचायत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत हे या ठिकाणी बनलेली आहे पर्याय क्रमांक सी पुलमपारा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बाकीचे जर ऑप्शन पाहिले तर व्यवस्थितपणे लिहून घ्या पहिला ऑप्शन होता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केरळमधील पुलंपारा हे काय आहे पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत ठरली आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या या ठिकाणी केरळमधीलच कुंभलांगी नावाचे एक ठिकाण आहे पंचायत आहे ही या ठिकाणी पहिली सॅनिटरी नॅपकिन मोफत पंचायत बनलेली आहे देशातील तिसरा पॉईंट लिहून घ्या झारखंडमधील जामतारा नावाचे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतींमध्ये सामुदायिक ग्रंथालये या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि चौथा पॉईंट लिहून घ्या मध्य प्रदेशमधील मंडाळा नावाचे एक ठिकाण आहे त्या ठिकाणी किंवा हे ठिकाण शंभर टक्के साक्ष अक्षर आदिवासी जिल्हा बनलेले आहेत हे चारही पॉइंट चारही मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत ठीक आहे कशाबद्दल बोलण्यात आलं कुठली पंचायत या ठिकाणी विद्यार्थी काय आली फुल्ली डिजिटल साक्षर पंचायत बनली आहे तर केरळमधील तर लगेच केरळ बद्दल चर्चा करूया या राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहेत तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे नॅशनल पार्क आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा गांधीनगर येथे छत्तीसाव्या राष्ट्रीय खेळामध्ये महिलांच्या एकोणपन्नास किलोग्राम गटामध्ये कोणी सुवर्णपदक जिंकलेले आहे तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या मीराबाई चानू यांनी चा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो छत्तीसाव्या क्रमांकाचे जे काही नॅशनल गेम्स सुरू आहेत गुजरात या ठिकाणी बरोबर तर त्याच्यामध्ये या नॅशनल गेम्समध्ये महिलांच्या एकोणपन्नास किलोग्राम कॅटेगरीमध्ये सुवर्णपदक या ठिकाणी जिंकलेले आहे ठीक आहे याच्या अगोदर या ठिकाणी मीराबाई चानू यांनी सुवर्णपदक जिंकले होतं ते कुठं तर बर्मिंग हॅम या ठिकाणी जे काही राष्ट्रकुल खेळ झाले कॉमनवेल्थ गेम्स आहे त्याही ठिकाणी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते आपल्या मीराबाई मीराबाई चानू चानू यांनी मला फक्त कमेंट करून सांगा मेरा भाई या या कोणत्या राज्यातील खेळाडू आहेत ठीक आहे तोपर्यंत ठिकाणी आपण चर्चा करूया कारण की गुजरातमध्ये छत्तीसाव्या क्रमांकाचे नॅशनल गेम्स चालू आहेत स्थापना झाली या राज्याची एक मे एकोणीशे साठ ला याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे नॅशनल पार्क आहेत गिर ब्लॅकबक आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई कारणा दंतिवाडा आणि दारोई पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पर्यटन मंत्रालयाकडून खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड राज्याला या ठिकाणी बेस्ट टुरिझम प्लेस म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं आहे या ठिकाणी उत्तराखंडला दोन सेक्टरमध्ये कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्तम साहसी पर्यटन स्थळ म्हणून आणि पर्यटनचा सर्वांगीण विकास म्हणून या ठिकाणी पुरस्कार भेटलेले आहेत कोणाकडून पर्यटन ठीक आहे ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण उत्तराखंड बद्दल चर्चा करूया या राज्याची स्थापना झाली नऊ नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदा देवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर ठीक आहे या ठिकाणी उत्तराखंड राज्याबद्दल बोलण्यात आलं तर काही महत्वाचे चार स्टॅटिक पॉइंट आहेत ते लिहून घ्या पहिला पॉईंट पहिले वन उपचार केंद्र याच ठिकाणी आहे पहिले जैवविविधता उद्यान याच ठिकाणी आहे पहिले लायकन पार्क याच ठिकाणी उभारण्यात आलं आणि पहिला इंटरनेट एक्सचेंज याच ठिकाणी उभारण्यात आला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महत्वाचा प्रश्न आहे दोन स्टार मार्क करून ठेवा आठव्या क्रमांकाचा जो काय आशिया कप आहे एशिया कप आहे महिला मालिका म्हणजे आठव्या क्रमांकाचा एशिया कप वुमन सिरीज या ठिकाणी कोठे सुरू झालेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बांगलादेशमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आठव्या क्रमांकाचं एडिशन या ठिकाणी एशिया कप वुमन सिरीजचं जे काय आठवी आवृत्ती आहे ते या ठिकाणी सुरू झाली आहे ठीक आहे कशाबद्दल बोलण्यात आलं वुमन्स एशिया कप बद्दल बोलण्यात आलं याच्याबद्दल काही महत्वाचे सात ते आठ पॉईंट ते लिहून जाणून सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो ही स्पर्धा सुरुवातीला बांगलादेशमध्ये दोन हजार वीस मध्ये होणार होती परंतु काय झालं ड्यू टू कोविड पॅन्डेमिक कोविड मुळे दोन हजार वीस मध्ये आणि दोन हजार एकवीस मध्ये ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली नाही ती आता या ठिकाणी एक ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीस पर्यंत बांगलादेश या ठिकाणी होणार आहे ठीक आहे मग याच्या अगोदर दोन हजार वीस एकवीस मध्ये झाली नाही त्याच्या अगोदर कधी झाली होती तर दोन हजार अठरा मध्ये झाली होती कोठे आयोजित करण्यात आली होती तर मलेशिया या ठिकाणी आणि ती कोणी जिंकली तर बांगलादेशने जिंकली होती त्याच्या अगोदर आयोजित करण्यात आली होती ती आयोजित करण्यात आली होती थायलंड या ठिकाणी आणि ती जिंकली भारताने जिंकली होती होती भारताने ठीक आहे जर तुम्हाला असं विचारलं पहिला वुमन्स एशिया कप केव्हा आयोजित करण्यात आला होता तर दोन हजार चारला ला आयोजित करण्यात आला होता कोठे आयोजित करण्यात आला होता तर श्रीलंका या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि तो कोणी जिंकला तर आपल्या प्यारा भारताच्या संघाने जिंकलेला आहे ठीक आहे टोटल या ठिकाणी या ठिकाणी जे काही एशिया कप झाले आहेत वुमनच्या त्या टोटल किती इडिशन झाल्यात तर टोटल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सात एडिशन झाले आहेत तो यावेळेची आठवी आहे बरोबर तर ऑलरेडी सात त्या सात पैकी आपल्या भारताच्या संघाने सहा वेळेस या ठिकाणी ही स्पर्धा हा एशिया कप जिंकलेला आहे ठीक आहे आता याच्यामध्ये अजून दोन स्टॅटिक पॉईंट विचारले जाऊ शकतात सर्वात जास्त रन्स कोणी काढले आहेत तर आपल्या मिथाली राजने काढले आहेत पाचशे अठ्ठ्याऐंशी धावा काढलेल्या आहेत आणि सर्वात जास्त बळी विकेट कोणी घेतले आहेत तर नीतू डविड यांनी या ठिकाणी या सव्वीस विकेट घेतले आहेत या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा एक पुस्तक आहे आंबेडकर अ लाइफ या पुस्तकाचे ऑथर कोण आहेत लेखक कोण आहेत सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शशी थरूर यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे मला कोणी कमेंट करून सांगू शकेल का हे जे काही व्यक्ती आहेत शशी थरूर यांना कोणत्या देशाच्या हायएस्ट जो काही पुरस्कार आहे त्या पुरस्काराने अलीकडे सन्मानित करण्यात आला आहे त्या देशाचं नाव मला कमेंटमध्ये सांगायचं आहे क्लिअर या ठिकाणी या प्रश्नामध्ये पुस्तकाचं नाव काय आंबेडकर अ लाइफ बरोबर लगेच आपण काही महत्त्वाची पुस्तकं आहेत जी की अलीकडील काही महिन्यांमध्ये लाँच करण्यात आली आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की नेहरू टिबेट आणि चीन हे पुस्तक लिहिलं आहे अवतारसिंह हो, भसीन यांनी द एंड गेम हुसेन जैदे यांनी बाराशे बत्तीस किलोमीटर द लॉंग होम जर्नी हे आहे विनोद कापरी यांनी लाल बहादूर शास्त्री अँड बियॉन्ड हे आहे संदीप शास्त्री यांनी द इंडिया स्टोरी बिमल जालान कोविड एकोणीस कैलास सत्यार्थी अयोध्या माधव भंडारी कोविडकथा डॉक्टर हर्षवर्धन फोर्टी इयर विथ अब्दुल कलाम डॉक्टर ए शिवथानू महावीर रूपा श्रीकुमार आणि ए के श्रीकुमार मी मसिया नाय्ये सोनू सूद युअर बेस्ट डे इज टुडे अनुपम खेर आवर ओनली होम दलाई लामा मनोहर पारिकर वामन सुभा प्रभू एक्झाम वॉरियर्स नरेंद्र मोदी मोदी इंडिया कॉलिंग चांदमल कुमावत आणि गेम चेंजर शाहिद आफ्रिदी क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आय आर सी टी सी म्हणजेच काय इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांनी या ठिकाणी कोणत्या राज्य पर्यटन मंडळासोबत सामंजस्य करार केलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्तीसगड या राज्यासोबत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मोनोमेंटवरती काय केलेलं आहे सिग्नेचर केलेलं आहे कोणी आय आर सी टी कारण काय रिझन काय तर राज्यातील जे काही टुरिझम प्लेसेस आहेत पर्यटन स्थळं आहेत त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे कोणत्या राज्यासोबत छत्तीसगड राज्यासोबत लगेच आपण छत्तीसगडबद्दल सुद्धा रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर दोन साली मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल राज्यपाल आहेत अनुसुया उईके आणि राजधानी आहे नया रायपूर दोन महत्वाचे नॅशनल पार्क आहेत इंद्रावती आणि कांजर आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत गँगरेल मुरम आणि कुटाघाट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा स्टार मार्क करून ठेवा अमेरिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये बसणारी पहिली कृष्णवर्णीय महिला न्यायाधीश कोण ठरली आहेत पहा या ठिकाणी फोटो दाखवण्यात आलेले आहेत या कोण आहेत पर्याय क्रमांक ए केतनजी ब्राऊन जॅक्सन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे केतनजी ब्राऊन जॅक्सन असं त्यांचं नाव आहे त्या कोण आहेत अमेरिकेमधील सर्वोच्च न्यायालयामध्ये बसणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला न्यायाधीश ठरलेल्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा कोणत्या ओसियनमध्ये महासागरामध्ये मिथेन गळतीमुळे भीषण स्फोट झालेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बाल्टिक सी कोणता बाल्टिक सी बाल्टिक समुद्र या समुद्रामध्ये या महासागरामध्ये मिथेन गळतीमुळे या ठिकाणी भीषण विस्फोट झालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या देशाच्या ट्विटर अकाउंटवरती भारत सरकारद्वारे बंदी घालण्यात आली होती दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाकिस्तान या देशाचं जे काय ट्विटर अकाउंट आहे त्याच्यावरती या ठिकाणी बॅन करण्यात आलेलं आहे आपल्या भारत गव्हर्नमेंटच्या माध्यमातून किंवा द्वारे ठीक आहे पर्याय क्रमांक सी पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा महत्वाचा प्रश्न आहे जगातील पहिले पूर्णपणे इलेक्ट्रिक विमान एलिस या विमानाने आपले पहिले उड्डाण कोणत्या देशामध्ये यशस्वीपणे पूर्ण केलेले आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यू एस ए अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशामध्ये जगातील पहिले फुल्ली इलेक्ट्रिक एअरप्लेन ज्याचं नाव आहे एलिस त्याने या ठिकाणी पहिलं जे काही उड्डाण आहे ते या ठिकाणी या, या अमेरिका देशामध्ये सक्सेसफुली या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अमेरिकेबद्दल सांगायचं म्हटलं तर सध्याचे अध्यक्ष आहेत जो बिडेन शेचाळीसाव्या अध्यक्ष आहेत याच्या अगोदर पंचेचाळीसावे होते डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी एक या ठिकाणी सोशल प्लॅटफॉर्म सुरू केलं आहे त्याचं नाव आहे सोशल ट्रूथ बरोबर या ठिकाणी राजधानी आहे अमेरिकेची वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा शेवटचा प्रश्न अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ए ई एल यांनी जगातील सर्वात मोठा सहाशे मेगावॉट क्षमतेचा पवन सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेला आहे बाराव्या नंबर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान या ठिकाणी वर्ल्ड्स लार्जेस्ट विंड सोलर पॉवर प्लांट ऑफ सिक्स हंड्रेड मेगावॉट कॅपॅसिटीचा या ठिकाणी सुरू केला आहे कोणी एजीईएल ने म्हणजे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ने कोठे राजस्थान या ठिकाणी किती मेगावॉटचा सहाशे मेगावॉटचा क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे एक ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर चार ऑक्टोबर की सहा ऑक्टोंबर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद